हॅलो फ्रेंड्स, लावण्य आर्ट्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी ना आज तुम्हाला टेलरिंगबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. मेजरमेंट कसे घ्यायचे, कटिंग कशी करायची, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आपण कसे शिवायचे, पॅटर्नचे ब्लाऊज कसे शिवायचे, तर याबद्दल मी ए टू झेड माहिती तुम्हाला देणार आहे. तर आज आपण काय बघूयात, स्टार्टिंगपासून की मेजरमेंट, परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं. मेजरमेंट जर बरोबर घेतलं मैत्रिणींनो तुम्ही, तरच आपलं कटिंग व्यवस्थित होईल आणि तेव्हाच आपलं ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसेल. तर मी तुम्हाला आज मेजरमेंट कसे घ्यायचे ते दाखवणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, मी हा मेजर टेप घेतलेला आहे. याच्यावर हा हे जे आहेत हे इंच म्हणतात याला, आणि हे जे आहे ते सेंटीमीटर आहे. तर मी तुम्हाला आज हे इंच इंच आणि कसं माप घ्यायचं ते दाखवणार आहे. तर मी इथे हे ब्लाऊज घेतलेलं आहे. आपण पहिले काय करणार आहे मैत्रिणींनो, आपण ब्लाऊजची उंची बघणार आहोत, हाईट ब्लाऊजची. आपण ब्लाऊज एकदम व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. ह्या शोल्डरपासून आपण हा टेप असा ठेवणार आहे, हा मेजर टेप. आणि हे थोडंसं किंचित नॉर्मल असं ताणून घ्यायचं ब्लाऊज, आणि हे असं माप घ्यायचं. तर आपलं हे भरतं आहे 12.5. आपली हाईट किती झाली? 12.5 हाईट झाली. नंतर आपण ब्लाऊज सरळ करूयात. नंतर आपण घेऊया चेस्ट, छातीचं माप घेऊयात. तर मैत्रिणींनो, हा टेप इथून धरायचा आपल्याला, आणि हा जो आपला आर्म होल असतो काक असती तिथपर्यंत घ्यायचा आपल्याला हा टेप. इथं पण थोडंसं नॉर्मल तुम्ही ताणून घ्या. म्हणजे हे बघा, हे झालं आपलं छातीचं माप 7.5. त्याच्यानंतर आपण काय करूयात, आपण घेऊयात शोल्डरचं माप. तर मैत्रिणींनो, असं पूर्ण शोल्डर घ्यायला कन्फ्यूज होतं ना, तर कधी पण ब्लाऊजचं शोल्डरचं माप घेताना जो नॉर्मल ब्लाऊज असेल, कॉलरचा वगैरे नसला, साधा नॉर्मल गळ्याचा ब्लाऊज असला, तर शोल्डरचं माप आपण इथून घ्यायचं. आणि ह्या स्लीवपर्यंत आपण शोल्डरचं माप घेणार आहे. हे झालं आहे 2.5. नंतर मी तुम्हाला कटिंग करायच्या वेळेस दाखवल की याच्यामध्ये किती ॲड करायचे, काय करायचे. हे झालं शोल्डरचं माप. त्याच्यानंतर आपण घेणार आहे फ्रंट नेकचं माप, समोरचा गळा. परत हा आपण मेजर टेप इथे ठेवणार आहे शोल्डरच्या तिथे, आणि हा नेकचं माप घेणार आहे. यावेळेस पण भरपूर लेडीजना प्रॉब्लेम येतात, तर काय करायचं, हा जो टेप आहे ना हा इथे घ्यायचा, आणि याला असा हा ट्रायंगल करायचा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माप लक्षात येईल. हे बघा मैत्रिणींनो, आपला गळा येतो हा 6.5. गळा झालेला आपला. आता आपण घेणार आहे आर्म होलचं माप, काकचं माप. तर आर्म होलसाठी आपण हा टेप इथे ठेवणार आहोत. परत मी तुम्हाला सांगते, असा टेप फोल्ड करा आर्म होलपर्यंत, जर कन्फ्यूज होत असाल तुम्ही तर. आणि हा असा आपण आर्म होल इथं मोजून घेऊयात. हा झाला आहे आपला 5 आर्म होल. नंतर आपण पाठीमागचा गळा घेऊयात, बॅकनेक. बॅकनेकला पण तसंच करा मैत्रिणींनो, इथे हा टेप ठेवा, आणि जिथे नेक आपला संपत असेल तिथं तुम्ही याला असं ट्रायंगलमध्ये हा टेप असा फोल्ड करा. हा येतो आपला 8. ठीक आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपल्याला, आपण हाईट घेतली आहे, चेस्ट घेतली आहे, फ्रंट नेक घेतला आहे, शोल्डर घेतलं आहे, आर्म होल घेतला आहे, आणि हा जो ब्रॉड नेक असतो आपला, आडवा गळा, हा कधी पण आडीचंच ठेवायचा. त्याच्यामुळे ते माप घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर आपण घेऊयात स्लीवचं माप. स्लीवची आपण उंची बघूया. ही आहे 3.5. स्लीवचे आपल्याला दोनच माप घ्यावं लागतात, एक तर उंची आणि दुसरा म्हणजे दंडघेर. आपण हे दोन परफेक्ट माप व्यवस्थित घेतलं ना दंडघेरचं, तर आपली पूर्ण स्लीव तयार होईल. अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला स्लीवची पण कटिंग सांगणार आहे. आणि हा असा
आपण घ्यायचा दंडगेर, तर आपला येतो हा 5.5 दंडगेर. आपल्याला हे इथलं माप घ्यायची आवश्यकता नाही, हा दंडगेराच्यानुसारच आपण स्लीवचं पूर्ण माप काढू शकतो. मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा आपण मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ब्लाऊजचं आज मी तुम्हाला दाखवले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची ते दाखवणार. तर मैत्रिणींनो, दाखवलेले मेजरमेंट जर व्यवस्थित वाटले असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लावण्य आर्ट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.